सध्याची थेट दृश्य आपण पाहतोय. भाजप पक्ष कार्यालयामध्ये आता अशोक चव्हाण हे दाखल झालेले आहेत, त्यांच्या सोबत गिरीश महाजन हे सुद्धा आहेत. आणि आता काहीच वेळात काही क्षणामध्ये अशोक चव्हाण यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता मोठी गर्दी त्यांच्या कार्यकर्त्यांची या परिसरामध्ये जमलेली आहे. यासोबतच भाजपचे काही पदाधिकारी आहेत, तर आशिष शेलार, गिरीश महाजन हे सुद्धा अशोक चव्हाण यांच्या पक्षप्रवेशाला इथे हजर झालेले आहेत. तर यावेळी आधीच आपण पाहिलं, प्रवीण दरेकर यांनी या संदर्भातला तर आपण सध्याची दृश्य पाहतोय. भाजपच्या पक्ष कार्यालयामध्ये अशोक चव्हाण हे दाखल झालेले आहेत आणि नेमकी काय परिस्थिती त्या ठिकाणी आहेत ते पाहण्यासाठी आपण आपले प्रतिनिधी सूरज मसूरकर यांच्याकडून माहिती जाणून घेऊया. सूरज, काय सांगाल, सध्या अशोक चव्हाण हे भाजप कार्यालयामध्ये दाखल झाल्याची माहिती मिळते, काय सध्याची तिथे परिस्थिती आहे, मोठी गर्दी त्या ठिकाणी दिसते? सूरज, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? आपण पुन्हा एकदा त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करूयात. सूरज, आपण पाहतोय सध्या भाजप पक्ष कार्यालयामध्ये अशोक चव्हाण हे दाखल झालेले आहेत आणि काहीच वेळात त्यांचा पक्षप्रवेश या ठिकाणी पार पडणार आहे, मात्र तिथे काहीशी गर्दी झालेली दिसते, काय सध्याची परिस्थिती आहे? तर काही कारणास्तव आपला आवाज सूरज यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये, कारण या परिसरामध्ये मोठी गर्दी कार्यकर्त्यांची झालेली आहे. या संदर्भात आपण आमचे प्रतिनिधी महेश बागल यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेऊयात. महेश, काय सांगाल, काय अधिकचे अपडेट्स आहेत? नक्कीच, काँग्रेसला लागोपाठ तीन धक्के बसलेले आहेत. सगळ्यात पहिले मिलिंद देवरा, मग बाबा सिद्दीकी आणि आता मुख्यमंत्री पदावर राहिलेले अशोक चव्हाण हे सुद्धा भाजपमध्ये आता प्रवेश करत आहे. हा मोठा काँग्रेसला धक्का होता. काही आज आता काही वेळातच भाजप पक्ष कार्यालयामध्ये अशोक चव्हाण यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश होणार आहे आणि आता आपण स्क्रीनवर पाहू शकतो की किती मोठ्या संख्येने अशोक चव्हाण आणि भाजपचे कार्यकर्ते आणि अशोक चव्हाणांचे समर्थक या ठिकाणी दाखल झालेले आहेत. अशोक चव्हाणांचं स्वागत करण्यासाठी पक्ष कार्यालयामध्ये प्रवीण दरेकर, गिरीश महाजन, त्याबरोबरच देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे हे उपस्थित राहिलेले आहेत. स्वतः आशिष शेलार यांनी अशोक चव्हाणांकडे जाऊन त्यांना मिठी मारत त्यांचं स्वागत केलेलं आहे. त्यानंतर गिरीश महाजन यांनी त्यांच्यासोबत हस्तांदोलन करून त्यांना भाजप कार्यालयात घेऊन गेलेले आहेत. काही वेळापूर्वी छेडा सदन मधून बाहेर आल्यानंतर अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केलेलं होतं की त्यांच्या राजकीय कारकिर्दीची आणखीन एक नवीन सुरुवात ते करत आहेत, ते भाजपात जात आहेत असं त्यांनी स्वतःहून सांगितलं होतं. आणि त्यानंतर भाजप जो काही निर्णय घेईल तो मला मान्य असेल असं प्रसिद्धी माध्यमांना बोलताना अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केलेलं आहे. एकंदरीत पाहता उद्या राज्यसभेची नॉमिनेशन फॉर्म जे आहे ते भरण्याची अंतिम तारीख आहे आणि त्याच्या अगोदरच अशोक चव्हाण यांचा आज भाजपच्या कार्यालयामध्ये पक्षप्रवेश होत आहे. आणि खात्रीदायक सूत्रांची माहिती अशी आहे की अशोक चव्हाण यांची राज्यसभेवर वर्णी करण्यात येणार आहे आणि त्या अनुषंगाने सागर बंगल्यावर बैठक सुरू आहे. स्वतः देवेंद्र फडणवीस या बैठकीमध्ये आहेत आणि त्या ठिकाणी चर्चा सुरू आहे. मात्र दुसरीकडे अशोक चव्हाण भाजप कार्यालयामध्ये येऊन त्यांनी आता भाजपात प्रवेश करण्याचा जो काही कार्यक्रम आहे तो काही वेळातच सुरू होईल आणि अशोक चव्हाण हे राज्यसभेवर जात असल्याची खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे. दुसरीकडे अशोक चव्हाण हे भाजपामध्ये सामील होत असताना तन्ना हाऊसमध्ये काँग्रेसचे जे ज्येष्ठ नेते आहेत मुंबईतले त्यांची तिकडे बैठक सुरू झालेली आहे. स्वतः बाळासाहेब थोरात त्या ठिकाणी आहेत, भाई जगताप त्या ठिकाणी आहेत, नाना पटोले तिकडे आहेत, त्या ठिकाणी एक चर्चा सुरू झालेली आहे. कारण राज्यसभेची निवडणूक ही आता काही तासांवरच येऊन ठेपलेली आहे, नॉमिनेशन फॉर्म काही तासात भरले जातील आणि त्यानंतर सगळं राजकीय चित्र जे आहे ते स्पष्ट होईल. नक्कीच महेश, तर एकूणच राजकीय घडामोडींना हा वेग आलेला दिसतोय. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. आताची ही महत्वाची बातमी आपण पाहतोय. फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये अशोक चव्हाण यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश होणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर अशोक चव्हाण यांचे कार्यकर्ते, भाजपचे कार्यकर्ते पक्ष कार्यालयाच्या बाहेर आपल्याला जमलेले दिसत आहेत. मोठी गर्दी या कार्यकर्त्यांची या ठिकाणी झालेली आहे. तर मिठी मारत आशिष शेलार यांनी
या ठिकाणी अशोक चव्हाण यांचं स्वागत केलेलं आहे. त्या ठिकाणची ही थेट दृश्य आपण साम टीव्हीच्या माध्यमातून पाहू शकतोय. या पक्षप्रवेश सोहळ्याला गिरीश महाजन यासोबतच प्रवीण दरेकर सुद्धा उपस्थित आहेत आणि काहीच वेळामध्ये फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे हे सुद्धा तिथे येतील आणि काहीच वेळात अशोक चव्हाण यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश पार पडणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आता घडामोडींना वेग आलेला आहे.